गोंदियात मुले पळवणारी टोळी सक्रिय असल्याच्या अफवांना उधाण आले असून अशीच एक घटना गोंदियाजवळील कवलेवाडा गावात उघडकीस आली आहे। रात्रीच्या सुमारात दोन अनोळखी इसम गावात फिरत असल्याचे लक्षात येताच गावकऱ्यांनी त्यांना डांबून ठेवत पोलिसांना बोलवले। पोलिसांनी चौकशी केली असता त्यांच्या आधार कार्डवरून हे दोन्ही इसम यवतमाळ जिल्ह्यामधील घाटंजी तालुक्यात असल्याचे निष्पन्न झाले। पोलिसांनी याबाबत घाटंजी पोलीस स्टेशनमध्ये चौकशी केली असता हे इसम गॅस दुरुस्तीचे काम करणारे असून रोजगार न मिळाल्यास भीक मागून खातात। त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे गुन्हे दाखल नसल्याची माहिती मिळाल्यावर त्या दोन्ही इसमांना सोडण्यात आले। गोंदिया जिल्ह्यामध्ये कोणत्याही प्रकारची मुले पळवणारी टोळी सक्रिय नसल्याचे पोलीस प्रशासनाचे म्हणणे असून नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, कोणतीही अडचण आली तर पोलिसांना संपर्क साधावा, आपल्या स्तरावर कोणालाही मारहाण करू नये असे पोलीस प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले। दुपारी कलोलेवाडा या गावामधून फोन आला होता की काही दोन व्यक्ती संशयित मिळालेले आहेत, त्यांच्या संदर्भ लोकांना ही जी सध्या व्हायरल होती आहे अफवा, त्यामुळे त्यांना डाऊट वाटला की ते मुलं चोरणारे आहेत, परंतु त्या दोन लोकांना आम्ही पोलीस पाठवले आणि दोन्ही लोकांना ताब्यात घेतलं। दोन्ही लोकांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची आधार कार्डवरनं ते यवतमाळ जिल्ह्यातील पिंपळखेडा गावचे रहिवासी असल्याची माहिती झालं। पिंपळखेडा गाव जे आहे हे घाटंजी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असून सदर व्यक्तींबाबत आम्ही घाटंजी पोलीस स्टेशनला इन्क्वायरी केली, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे गुन्हे नसून ते गॅस शेगडीचं दुरुस्तीचं काम करणारे व काम न मिळाल्यास मागून खाणारे लोक आहेत, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा वगैरे काही नाही आहे, ती खात्री पटल्यानंतर त्यांना आम्ही सोडून देण्यात आलेलं। माझं जनतेला नम्र निवेदन आहे की कृपया कोणालाही डाऊट कोणावरही डाऊट वाटला आपल्याला तर आम्हाला कळवा, त्यांना पकडून त्यांना मारहाण करणे वगैरे हे योग्य नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका। आजपर्यंत आपल्या इथे तरी तसा काही प्रकार अजूनपर्यंत आढळलेला नाही आहे।